कोरोना संसर्गाच्या कारणामुळे कागल शहरातील दसरा महोत्सव रद्द करण्यात आल्याचा फलक चावडी समोर लावण्यात आलाय. मात्र राज्य सरकारने निर्बंध शिथिल केल्यामुळे अनेक ठिकाणी नियम पाळून धार्मिक कार्यक्रम संपन्न होत असताना राजकीय कार्यक्रम सुद्धा होत असताना कागल मधलाच दसरा महोत्सव रद्द का असा सवाल उपस्थित करत कागलवासियांनी नाराजी व्यक्त केली आहे. कागल शहरामध्ये पारंपरिक पद्धतीनं दसरा महोत्सव साजरा केला जातो. कागल शहराच्या बाहेर गहिनीनाथ नगरच्या समोर दसरा महोत्सव संपन्न होतो. या ठिकाणी गाव कामगार पाटील शिवगोंडा उर्फ बाळा पाटील यांच्या हस्ते शमीचं पूजन करण्यात येतं. त्यानंतर सोनं लुटण्याची प्रथा आहे. मात्र यावर्षी हा सोहळा रद्द करण्यात आला. हा सोहळा रद्द करण्याचा फलक चावडीसमोर लावण्यात आला होता. पण प्रत्यक्ष सोहळा ज्या दसरा मैदानावर पार पडतो तिथं याची माहिती देणारा फलक नसल्यामुळं लोकांची अडचण झाली. अनेक लोकांनी दसरा भूमीचं दर्शन घेत माघारी परत फिरणं पसंत केलं. काहींनी दसरा कमिटीतील लोकांशी संपर्क साधला परंतु प्रशासनाकडून परवानगी मिळाली नसल्यामुळं दसरा उत्सव रद्द करण्यात आल्याचं सांगितलं. दरम्यान अन्यत्र नियम पाळून कार्यक्रम होत असताना कागलमधील दसरा उत्सवच का रद्द करण्यात आला असा सवाल उपस्थित करत लोकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली. या ठिकाणी आज बघितलं आम्ही पारंपरिकनुसार वर्षाला इथं येतो दर्शन घेतो जातो परंतु आता आम्ही बघितलं तर इथं कुणीच दिसत नाही आणि हा कार्यक्रम रद्द झाल्याचं आम्हाला मोगामध्ये ऐकायला मिळालेलं आहे. आणि हे असं का होतं आहे? आज तिथं जनावरांचा बाजाराचं उद्घाटन होतं कागलमध्ये, तिथं गर्दी एवढी होती, तिथं ते चाललं. काही राजकीय सभा असतात त्यांनाही परवानगी दिली जाते पण इथं का नाही?